भाव पूर्ण श्रद्धांजलि कृति नामदेवराव चौरे आमच्या गावच्या वाशिकवाडी यांना. ही बातमी ऐकताच माझ्यावर वीज कोपऱ्यासारखं झालं आणि क्षणभर सुटेनाटं झालं. एकदम मुक्का डोळ्यासमोर झाला. नामदेवराव वारी किंवा चौरे साहेब हे माझ्या जन्माची कहाणी सांगणारे अतिशय जुने व्यक्त. ते अगदी मन लावून सांगत होते की रामदास तू 5-6 महिन्याचा असताना तुझ्या डोक्यावर मोठा साप नगा साप मान काढून डोळत होता आणि घरात आरडाओरडा चालू होता, पण लोकांनी हिंमत करून नागाला बाहेर उतरायले. पहा पहा ही पा मला नेहमी सांगायचे रामदास यावर नागाची कृपा आहे, नागाची कृपा आहे असे आमचे नामदेवराव. आणि कपडे पहा किती स्वच्छ पांढरे शुभ्र नामदेवराव. मी जेव्हा बोरगावला राहील शिक्षण असो नोकरी असो रिटायरमेंट असो त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय मला चैन पडत होतं, कारण जुन्या गावातल्या सगळ्या आठवणी भानगडी कलागती प्रगती सगळं ते मला सांगत असे. आणि दुसरं महत्त्वाचं माझ्या लहानपणी जेव्हा हजामत करायची तेव्हा नामदेवराच्या घरी जायचं, पटांगणात बसायचं, भक्कम 10-15 लोक बसलेल्यासाठी प्रत्येकाचा नंबर लागायचा, खाली गुण पोतं असायचं गुण पडायचं त्याच्यावर बसायचं. मी जेव्हा समोर बसेल तेव्हा नामदेवराव दोन्ही तोंगड्यामध्ये माझं मुडकं पकडून असा काही वर्तवाद करत चालू आहात आणि डोकं पूर्ण बाजूपर्यंत सोडत नसत असे आमचे नामदेवराव. त्यांचा आयामतीचा अड्डा म्हणजे एकदम बोरगावची उत्तम बातमी करणारा एक ठिकाण होतं. उत्तम बातमी असे हे आमचे नामदेवराव जवळजवळ 97 वर्ष जगले आणि जगले कसे दडदाकट हिंटे फिरते कुणाला त्रास नाही. अशा या उंद्या नामदेवरावांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली. आणि असा माणूस बोरगावात परत होऊ नये असून माझे रामदास नागरे इथंच मी माझी श्रद्धांजली संपवतो. आणि चौरे कुटुंबियाच्या दुःखात खंडागळे कुटुंबीय सहभागी आहे. थँक्यू. माझे रामदास नागरे.